नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता दुसरीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील घटक नृत्य आपण बघणार आहोत. नृत्य हा प्रकार विद्यार्थ्यांना अतिशय मनापासून आवडणारा प्रकार आहे. नृत्य ही एक स्वाभाविक कला आहे. या कलेमध्ये आपल्याला त्याला पारंगत करून घ्यायचं असेल तर त्याच्या पूर्वतयारीच्या हालचाली आपल्याला आताच त्याच्यामध्ये उतराव्या लागणार आहे. या घटकामध्ये आपल्याला विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या उड्या आणि त्यांच्या हालचाली विद्यार्थी याचे निरीक्षण अतिशय चांगल्या प्रकारे करतातच, परंतु त्यामध्ये निरीक्षणातून त्यांच्यामध्ये ते आत्मसात कशा प्रकारे करता येईल हे आपल्याला दाखवायचं आहे. याच पुढचा घटक त्याच्यामध्ये चालण्याच्या विविध पद्धती, त्याचबरोबर आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला पाहुणे किंवा एखादा अनोळखी व्यक्ती भेटली तर त्याला नमस्कार करण्याच्या विविध तीन पद्धती यामध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर हत्तीच्या सोंडीची हालचाल आणि बगळा, त्यानंतर विविध पक्षी, कांगारू यांच्या उड्या याची प्रात्यक्षिक आपल्याला यामध्ये विद्यार्थ्यांकडनं करून घ्यायचं आहे. आणि एक मजेशीर गोष्ट आपण यात बघणार आहोत, ती म्हणजे बडबडगीत. बडबडगीत हे मुलांना म्हणायला आणि त्याच्यावर कृती करायला अतिशय आवडत असतात आणि त्याच्यातूनच त्यांचा या अभ्यासामध्ये रुची वाढत असून एक आनंद घेऊन मुलांचं जे शिक्षण आहे किंवा शिकणे आहे ते स्वाभाविक आणि नैसर्गिक कसं होईल हे आपल्याला बघायचं आहे. चला तर बघूया इयत्ता दुसरीतील खेळू करू शिकू यातील घटक नृत्य.